इन दिस व्हिडिओ वी डिस्कस साईज रिडक्शन ऑफ सॅम्पल. ह्या व्हिडिओमध्ये आपण सॅम्पलचं जे आहे ग्रॉस सॅम्पल त्यापासून आपल्याला अनालिसिस सॅम्पल हवं असेल तर ते साईज रिडक्शन कसं करतात ते आपण बघूया. त्यातली पहिली स्टेप आहे ती म्हणजे कोनिंग अँड कॉर्टनिंग. कोनिंग आणि कॉर्टनिंग हा ही पहिली मेथड आहे. वेगवेगळ्या मेथड्स आहेत साईज रिडक्शनच्या. त्यातली पहिली मेथड आपण बघणार आहोत कोनिंग अँड कॉर्टनिंग. आता ही मेथड काय आहे. द ग्रॉस सॅम्पल मटेरियल इज क्रश्ड टू अ सुटेबल मेश. आधी आपण ग्रॉस सॅम्पलचं जे मटेरियल आहे ते आपण व्यवस्थित क्रश करून घेतो ठराविक पार्टिकल साईजला अँड पाईड इन टू कोनिकल शेप अँड त्यापासून आपण एक कोन तयार करतो. द कोन इज देन फ्लॅटन बाय प्रेसिंग ऑन इट्स अपेक्स विथ द ब्रॉड शॉवेल. त्यानंतर तो कोन आहे तो आपण वरनं प्रेस करतो. दिस गिव्ह सर्क्युलर लेअर ऑफ मटेरियल विच इज देन डिवायडेड इन टू फोर इक्वल क्वार्टर्स बाय ड्रॉन टू परपेंडिक्युलर लाईन्स ऑन द सर्कल. दिस स्टेप देअर फॉर नोन एज क्वार्टनिंग. ऑन द पेअर ऑफ ऑपोजिट क्वार्टर आर डिस्कार्डेड अँड द अदर पेअर इज मिक्स टू फॉर्म ए न्यू कोन. मग इथे आपण काय करतो, आपण एक कोन तयार करतो, शॉवेलच्या साईने तो प्रेस करतो, एक डिस्क तयार होते. मग त्याचे आपण चार भाग करतो, दोन परपेंडिक्युलर लाईन्स आपल्या त्या डिस्कवर काढून आणि जे ऑपोजिट साईडचे दोन कोन आहेत, दोन क्वार्टर आहेत, ते आपण डिस्कार्ड करतो, रिमूव्ह करतो आणि उरलेले ऑपोजिट साईडचे जे पेअर आहे, ऑपोजिट साईडचे क्वार्टर आहेत, ते आपण मिक्स करतो आणि त्यापासून नवीन कोन तयार करतो. ह्या मेथडलाच कोनिंग आणि कॉटनिंग असं आपण म्हणतो. आता ह्यासाठी आपण हे डिटेल्स समजून घेण्यासाठी आपण एक व्हिडिओ बघू. इन दिस व्हिडिओ वी डिस्कस द सॅम्पल साईज रिडक्शन मेथड. फर्स्ट मेथड इज कोनिंग अँड क्वार्टनिंग. इन कोनिंग अँड क्वार्टनिंग मेथड वी रिड्यूस द साईज ऑफ ग्रॉस सॅम्पल इन टू अनालिसिस सॅम्पल. आपण इथे जे सॅम्पल साईज आहे, आता आपण जेव्हा ग्रॉस सॅम्पल मिळवतो त्या ग्रॉस सॅम्पलपासून जर आपल्याला अनालिसिस सॅम्पल हवं असेल, आता अनालिसिस सॅम्पल काही ग्रॅम्सचं असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण काही रिडक्शन मेथड्स वापरतो. त्यातली कोनिंग अँड कॉटनिंग ही मेथड आपण इथे बघत आहोत. आता इथे माझ्यासमोर काही सॅम्पल आहे आणि त्या सॅम्पलचं हा शोवेल आहे, याच्या साह्याने मी कोनिंग आणि कॉटनिंग ह्या मेथडने कसं आपण सॅम्पल साईज रिडक्शन करू शकतो ते आपण बघणार आहोत. आता इथे मी खास वाळू घेतले ओव्हर सॅम्पल म्हणून. आता सुरुवातीला इथे आपण कोन तयार करतो. हिअर वी मेड कोन फ्रॉम द ओव्हर सॅम्पल ऑर बल्क ऑर ग्रॉस सॅम्पल. आपण ग्रॉस सॅम्पल जे आहे आपल्याकडे त्याचा एक कोन तयार करतो. हिअर वी मेड अ कोन ऑफ अवर ग्रॉस सॅम्पल. आता इथे मी कोन तयार केलाय. कोन तयार केल्यानंतर हा इथे मी असा कोन तयार केलाय. हा कोन तयार केल्यानंतर आपण हा कोन वरून प्रेस करतो आणि प्रेस केल्यामुळे एक डिस्क तयार होते. ओके, आणि ही जी डिस्क आहे त्या डिस्कचे आपण चार भाग पाडतो. आणि ह्यातले दोन ऑपोजिट साईडचे जे भाग आहेत, क्वार्टर्स आहेत, हे आपण रिमूव्ह करतो. दोन ऑपोजिट साईडचे जे क्वार्टर आहेत हे आपण रिमूव्ह करतो. हे आता मी रिमूव्ह करून घेतले दोन ऑपोजिट साईडचे क्वार्टर आणि उरलेले जे सॅम्पल आहे हे सॅम्पल पुन्हा आपण मिक्स करतो आणि मिक्स करून त्याचा पुन्हा आपण कोन तयार करतो. उरलेलं सॅम्पल आहे ते पुन्हा आपण मिक्स करतो, त्याचा पुन्हा आपण कोन तयार करतो. पुन्हा हा जो कोन आहे, हा जो कोन तयार झालाय, हा वरनं आपण थोडा प्रेस करतो. पुन्हा ह्याचे आपण चार भाग करतो. आणि जे ऑपोजिटचे दोन क्वार्टर आहेत ते इथनं काढून घेतो, ते आपण सेपरेट करतो. ऑपोजिटचे जे दोन क्वार्टर आहेत ते आपण सेपरेट करतो. त्यातले दोन क्वार्टर आहेत हे आपण काढून घेतो आणि उरलेले दोन पुन्हा मिक्स करतो. अशा प्रकारे आपण कोनिंग आणि कॉर्टनिंग
ही मेथड साइज रिडक्शन साठी वापरतो. आता आपण सेकंड साइज रिडक्शन ऑफ सॅम्पल ची एक मेथड बघूया, ती म्हणजे रोलिंग अँड कॉटनिंग. आता रोलिंग आणि कॉटनिंग म्हणजे काय? इन द रोलिंग अँड कॉटनिंग मेथड द सॅम्पल इज युनिफॉर्मली स्प्रेड ऑन द स्क्वेअर पॉलिथिन शीट प्लेस ऑन टेबल. आपण एका टेबलवर पॉलिथिनची शीट घेतो आणि त्यावर आपलं जे सॅम्पल आहे ते आपण स्प्रेड करतो, ग्रॉस सॅम्पल युनिफॉर्मली स्प्रेड करतो. हे इज द नेम टेबलिंग, ह्याला आपण टेबलिंग असं आपण म्हणतो. द टेबल्ड मटेरियल इज मिक्स बाय केअरफुली लिफ्टिंग वन एंड ऑफ द पॉलिथिन शीट अँड पुलिंग इट टुवर्ड ऑपोजिट एंड ऑफ द शीट. मग आपण काय करतो, पॉलिथिन शीटचा एक एंड आहे हा आपण अलगद उचलून दुसऱ्या एंडकडे नेतो आणि आतलं जे मिक्सचर आहे ते प्रॉपरली मिक्स करतो. असं आपण दोन तीन वेळा करतो. या मेथडला रोलिंग असं आपण म्हणतो. त्यानंतर आपण काय करतो की इथे द होमोजिनियस मिक्सचर इज स्प्रेड युनिफॉर्मली इन टू अ डिस्क ऑन पॉलिथिन शीट. आपण त्या होमोजिनियस मिक्सचर आपण त्या युनिफॉर्म त्या शीटवर युनिफॉर्मली आपण त्याची एक डिस्क तयार करतो, स्प्रेड करतो आणि त्याची एक डिस्क तयार करतो. द डिस्क इज डिवायडेड इन टू फोर क्वार्टर, त्या डिस्कचे सुद्धा चार क्वार्टर आपण करतो. टू ऑपोजिट क्वार्टर्स आर रिजेक्टेड अँड टू ऑपोजिट क्वार्टर्स आर यूज फॉर ऍज अ सॅम्पल. दिस मेथड इज कॉल्ड ऍज रोलिंग अँड कॉटनिंग. आता ही मेथड सुद्धा आपल्याला कळावी म्हणून आपण एक व्हिडिओ बघूया. आता आपण सेकंड मेथड साईज रिडक्शनची बघूया, ती म्हणजे रोलिंग अँड कॉटनिंग. आता रोलिंग अँड कॉटनिंग मध्ये काय आपण करतो, तर आपण एक टेबल प्लॅटफॉर्म घेतो आणि त्याच्यावर एक प्लास्टिक घेतो आणि प्लास्टिकवर आपली जी ओवर आहे, जे बल्क मटेरियल आहे, हे आपण व्यवस्थित पसरवून ठेवतो. मग आपण काय करतो, त्या प्लास्टिकची एक बाजू आहे ही आपण उचलतो आणि ही अलगद त्या प्लास्टिकच्या दुसऱ्या बाजूवर नेऊन आपण ठेवतो. या प्रोसेसला आपण रोलिंग असं आपण म्हणतो. आता ही जी प्रोसेस आहे ही आपण अजून एक ते दोन वेळा रिपीट करतो. आपण सॅम्पल आहे ते व्यवस्थित आपण पसरवतो, पुन्हा ते आपण दुसऱ्या बाजूने रोल करून घेतो. असं आपण व्यवस्थित दोन ते तीन वेळा रोलिंग करून घेतो आणि व्यवस्थित रोलिंग झाल्यानंतर आपल्याला जेव्हा कळतं की आता इथे होमोजिनस इथे आपल्या ओवरचं मिक्सिंग झालेलं आहे, व्यवस्थित मिक्सिंग झालेलं आहे, असं कळल्यानंतर आपण आपलं समाधान झाल्यानंतर आपण ही ओवर आहे ही एकत्र करतो आणि त्यापासून आपण डिस्क तयार करतो. आपण डिस्क तयार करतो जशी आपण कोनिंग आणि कॉटनिंगच्या वेळी केली होती तशी आपण व्यवस्थित डिस्क तयार करून घेतो. व्यवस्थित असं आपण डिस्क तयार करून घेतो आणि डिस्क करून झाल्यानंतर आपण ह्याचे पुन्हा चार भाग करतो. व्यवस्थित चार भाग आपण इथे ह्याचे करून घेतो. चार भाग केल्यानंतर जे दोन ऑपोजिट क्वार्टर आहेत ते आपण रिमूव्ह करतो. दोन ऑपोजिट क्वार्टर आहेत ते आपण जसं मगाशी आपण एका मेथडमध्ये बघितलं कोनिंग आणि कॉटनिंग, त्याप्रमाणे इथले जे ऑपोजिट जे क्वार्टर आहेत हे आपण व्यवस्थित रिमूव्ह करून घेतो. आता इथे मी ऑपोजिट क्वार्टर रिमूव्ह केलेले आहेत आणि त्यानंतर उरलेली जी ओवर आहे ती आपण मिक्स करतो. मग पुन्हा या ओवरचं रोलिंग केलं जातं, ह्यापासून डिस्क तयार केली जाते आणि पुन्हा ह्याचं कॉटनिंग होतं. म्हणजे चार भागात विभाजन करून दोन ऑपोजिट भाग आपण ठेवून घेतो आणि दोन ऑपोजिट भाग आपण रिमूव्ह करतो. ही झाली सिम्पल मेथड रोलिंग अँड कॉटनिंग. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण द लॉंग पाईल अँड अल्टरनेट शोवेल मेथड बघणार आहोत. आता ही मेथड काय ते बघूया आधी. इन दिस मेथड द मटेरियल इज शोवेल्ड इन द फॉर्म ऑफ पाईल हॅव्हिंग लार्ज अँड विड्थ सिमिलर टू दॅट ऑफ शॉवेल. इथे आपण एक पाईल तयार करतो आपल्या जे सॅम्पल मटेरियल आहे, आपलं जे सॅम्पल मटेरियल आहे त्यापासून एक पाईल तयार करतो ज्याची विड्थ ही शॉवेल एवढी आहे आणि लेंथ मोठी आपण ठेवतो. द पाईल इज देन ऑप्टेन बाय डिस्ट्रीब्युटिंग इच शॉवेल फुल ऑफ मटेरियल अलॉंग विथ द लेंथ ऑफ पाईल. त्यानंतर आपण शॉवेलच्या साईडने आपण त्या पाईलचं विभाजन करतो. आता हे कसं करतो हे बघण्यासाठी अजून एक व्हिडिओ मी ह्याच्या पुढे दाखवणार आहे. देन अल्टरनेट शॉवेल इज रिजेक्टेड अँड रिमेनिंग अल्टरनेट शॉवेल्स आर यूज ॲज अ सॅम्पल.
or are used for as a sample for analysis. आता हा व्हिडिओ पण आपल्याला हा पॉइंट पण कळावा म्हणून अजून एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तो आपण बघू. नेक्स्ट मेथड आहे ती लॉंग पाईल अँड अल्टरनेट शॉवेल मेथड. आता लॉंग पाईल अँड अल्टरनेट शॉवेल मेथड मध्ये आपली जी ओअर आहे त्याची एक पाईल तयार केली जाते, व्यवस्थित एक लांब ते लांब पाईल केली जाते. आणि अल्टरनेट शॉवेल मेथड म्हणजे काय तर शोवेल आहे त्या शोवेलने आपण त्याचे काही भाग करतो, शोवेलच्या सहाय्याने एक एक त्याचा पार्ट सेपरेट करतो. शोवेलच्या सहाय्याने आपण एक एक पार्ट सेपरेट करतो आणि यातले जे अल्टरनेट जे पार्ट आहेत या पाईल्सचे जे अल्टरनेट भाग झालेले आहेत ते अल्टरनेट भाग आपण सेपरेट करून घेतो आणि त्यातला दोन त्यातले काही अल्टरनेट पार्ट आहेत ते आपण एकत्र करतो आणि काही अल्टरनेट पार्ट आहेत ते आपण रिमूव्ह करून टाकतो. अशा प्रकारे सॅम्पलच्या साईजचं रिडक्शन होतं. या मेथडला लॉंग पाईल अल्टरनेट शॉवेल असं आपण म्हणतो. पुन्हा एकदा आपण बघूया. इथे आपण काय करतो, ओव्हर्सच्या साह्याने एक पाईल तयार करतो जे आपलं ओव्हर आहे बल्क मटेरियल आहे किंवा सॉरी आपण त्याला ग्रॉस सॅम्पल म्हणतोय. ते ग्रॉस सॅम्पल पासून आपण एक पाईल तयार करतो, लांबच्या लांब पाईल इथे केली जाते. आता माझ्याकडे लिमिटेशन असल्यामुळे मी हे लहान पाईल तयार केले. त्यानंतर शॉवेलच्या सहाय्याने ह्या पाईल्स पाईल्स आपण वेगवेगळ्या करतो, पाईल्सचे काही भाग पाडतो आणि त्यातले जे अल्टरनेट भाग आहेत ते आपण सॅम्पलसाठी घेतो आणि अल्टरनेट पार्ट आपण काढून टाकतो. तर इथे मी हे जे अल्टरनेट पार्ट आहेत हे मी इथनं रिमूव्ह करणार आहे, हे मी इथनं रिमूव्ह करणार आहे आणि जे अल्टरनेट पार्ट आहे उरलेले आहेत ते मी इथे मिक्स करून ते मी सॅम्पल अनालिसिससाठी वापरणार आहे. जर हे सॅम्पल अजून जास्त होत असेल तर पुन्हा ह्याच्यापासून एक पाईल तयार केली जाते आणि पुन्हा शोवेलच्या साह्याने अल्टरनेट त्याचे भाग पाडले जातात आणि अल्टरनेट भाग हा आपण अनालिसिससाठी घेतो आणि अल्टरनेट भाग हा रिमूव्ह करतो. अशा प्रकारे साईज रिडक्शन केलं जातं, त्याला लॉंग पाईल्स अल्टरनेट शोवेल मेथड असं आपण म्हणतो.